हे बघा पिकलेलेच आहे. मित्रांनो आपण खाऊया रानमेवा रानफळे. नमस्कार मित्रांनो, मी मनोज भगत गावाकडचा गुडवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आलेला आहे एका रानमेव्याच्या शोधात. हे आहे रानफळ किंवा रानमेवा म्हणलं तरी चालेल. हे आहे टेंबराचं झाड. मित्रांनो हे टेंबराचे झाड, तर हे बघा मित्रांनो अशी प्रकारे टेंबर लागलेले आहे. यात एक पिकलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो. हे बघा हे बघा मित्रांनो पिकलेलं आहे. हे एकदम चिकूसारखंच असते बघा. हे बघा चिकूसारख्याच बिया राहतात त्याच्यात. त्या बिया आणि चिकूसारखीच टेस्ट राहती. चिकू थोडा गोड असतो, हा थोडासा तुरट लागतो. मित्रांनो चला तुम्ही मित्रांनो आपण खाऊया रानमेवा रानफळे. थोडंसं तुरट लागतं मित्रांनो. हे जर पिकवून खाल्ले तर लई गोड लागतात. परत चला तर मित्रांनो आता आपण पिकली पिकली तोडून घेऊया. जास्त प्रमाणात तर नाही ते पिकले. एक एक पिकले बघा ते तोडू घ्या. हे बघा हे पिकलेलं आहे. हा एक पिकलेला आहे. एक प्रकारचं याला जंगली चिकू म्हणलं तरी चालेल. एकदम चिकूसारखंच असतं मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याला एवढे भेटलेले आहेत पिकलेले. याला तोडून नेऊन पिकू घालून पण खाऊ शकतो आपण. पण मी पाडं पाडं तोडले आहेत, म्हणजे झाडाला जेवढे पिकले तेच तोडले. हे बघा पिकलेलेच आहे. चिकूसारख्याच बिया असतात. हे बघा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आणि तुमच्या इकडे या फळाला काय म्हणतात ते कमेंटद्वारे जरूर कळवा. धन्यवाद.